जी काही या महिलांना भाग पडलेला आहे बोलायला, त्यांनी जरा तरी अभ्यास करावा आणि नंतर मग त्यांना बोलायला लावा, ही माझी नम्र विनंती. दासगाव ग्रामपंचायतीवर केलेले आरोप तथ्यहीन. सरपंच तपस्या जंगम. महाड तालुक्यातील दासगाव ग्रामपंचायतमधील महिलांनी पाणी टंचाई संदर्भात ग्रामपंचायतीवर केलेल्या आरोपांवर ग्रामपंचायत सरपंच यांनी खुलासा करीत सर्व आरोपांचे केले खंडन. यावेळी सरपंचांच्या म्हणण्यानुसार 19 मेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. त्यानंतर L&T कंपनीकडून हायवेच्या कामासाठी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त करण्यात आल्याने पाणीपुरवठा बंद झाला. याला जबाबदार L&T कंपनी असून ग्रामपंचायतीचा संबंध नसल्याचे केले स्पष्ट. नमस्कार, मी दासगाव ग्रामपंचायत सरपंच तपस्या जंगम. आता काल आपल्या गावामध्ये जी काही महिलांनी बाईट दिलेली आहे पाण्याबद्दल, त्यात त्यांनी पूर्णपणे चुकीची माहिती दिलेली आहे. आणि त्या बाईट देणारे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत वैष्णवी पडळ म्हणून. त्यांनी असं म्हटलं आहे की फेब्रुवारीपासून अजिबात पाणी नाही गावामध्ये, पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या इथे May 19 नळाचं पाणी बंद झालं आहे. त्याच्यानंतर आपण जवळजवळ आठवड्याभरात टँकरचं पाणी चालू केलं होतं. जवळ 2-3 दिवसांनी आपण देत होतो, सगळ्या वाड्यांमध्ये पुरवत होतो. पण त्यांनी हे खोटं बोललेलं आहे की आपण फेबपासूनच पाणी बंद झालेलं आहे, ते अजूनपर्यंत नाही आहे. मान्य करतो की आत्ता सध्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे, तो पण कशामुळे काय ते त्यांनी विचार करावा, आम्हाला विचारावं. त्यांनी विचारलं होतं मला, मी त्यांना सांगितलंसुद्धा होतं की L&T काम चालू आहे, असं रस्त्याच्या कामामुळे आपलं ते पाणी बंद आहे. तर ते L&T काम जवळजवळ 700 मीटर आपण करून घेतो, हे तर जर त्यांनी गेल्या 5 वर्षात करून घेतलं असतं काम, तर ही वेळ आली नसती आता इथे. आता जवळजवळ L&T आता इथलं आपलं 8 दिवसात काम होणार आहे आणि आपली मग पाण्याचं बरं सुरळीत चालू होणार आहे. तर हा त्यांनी विचार करायला पाहिजे होता, असं डायरेक्ट आरोप नाही करायला पाहिजे होता ग्रामपंचायतवर. आणि आत्ता बघायला गेलं तर आपली वसुलीसुद्धा बंद आहे, कारण की आपला जो वसुली कारकून होता अक्षय जाधव, त्याने गेल्या ह्याच्यामध्ये त्यांनी एवढा घोळ केलेला आहे की 1,80,000 घोळ केलेला आहे. त्यांनी खोट्या पावत्या बनवून त्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि त्यांनी स्वतः खर्च केलेले आहेत आणि हे त्यांनी स्वतः कबूलसुद्धा केलेलं आहे. त्याच्यावर आपण कारवाई करणारच आहोत. पण जी काही या महिलांना भाग पडलेला आहे बोलायला, त्यांनी जरा तरी अभ्यास करावा आणि नंतर मग त्यांना बोलायला लावा, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी दीक्षा दुर्गेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य आहे. काल जे आपल्या गावामध्ये काही महिलांनी पाण्याबद्दल चुकीची बाईट दिलेली आहे ती पूर्णपणे खोटी आहे, कारण हे काम L&Tवाल्यांचे असून त्यांनी या कामात दिरंगाई लावलेली आहे आणि त्याच्यामुळे पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे हे पाणी आपल्याला सुरळीत चालू झालेलं नाही आहे. तरी आम्ही L&Tवाल्यांचा नेहमी पाठपुरावा करत आलेलो आहोत, तरी त्यांच्या दुर्लक्षामुळे हे काम पूर्ण होत नाही आहे. तरी आपण नवीन पाईपलाईनचं काम चालू केलेलं आहे 700 मीटर, आत्ता काही दिवसांनी पाणी सुरळीत चालू होईल.